देशासाठी आहुती देणाऱ्या शहीद व सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी अकोला शहरात शहीद स्मारक निर्माण करण्यात आले आहे. ते आपण सर्वांना व येणाऱ्या पिढ्यांनाही दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले. 1971 भारत पाक युद्धातील साक्ष देणाऱ्या वॉर टँकचे लोकार्पण श्री विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, स्वातंत्र्य सैनिक विलासजी मुंजे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, महापालिका आयुक्त कविता द्विवेदी आदी उपस्थित होते. देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती गौरव म्हणून शहरात शहीद स्मारक निर्माण झाले आहे. सर्वांना प्रेरणादायी ठरणारी अशी स्मारके गावोगावी निर्माण व्हावीत, असे पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी आरआरसी न्यूजशी बोलताना सांगितले. शहरातील अनेक मान्यवर माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी माजी सैनिक व उपस्थितांशी संवाद साधला. आरआरसी न्यूज करिता पल्लवी डोंगरे, अकोला. सोबत सध्या महसूल आणि पालकमंत्री अकोल्याचे माननीय विखे पाटील सर आहेत. सर, एक नवीन पिढीसाठी आदर्शयुक्त असा इतिहास इथे रचला गेलाय, आज काय प्रतिक्रिया असेल? मनस्वी अतिशय आनंद झाला. एक गौरवशाली इतिहासाचे आपण साक्षीदार होतो आहे. भारतीय सैन्य दलाची कामगिरी तर ही तर जगमान्य आहे की उत्कृष्ट अशा प्रकारचं सैन्य दल आपल्या देशाकडे आहे. आणि त्या देशाचा एक नागरिक म्हणून आज ह्या वॉर टँकचं लोकार्पण करताना पूर अभिमानानं भरून आलं आहे. निश्चितच आजच्या पिढीला, एकूणच सगळ्या समाजाला हे स्मारक प्रेरणा देत राहील असा मला विश्वास आहे. आणि सर, याच्याविषयी काळजी घेण्याचं सुद्धा कारण आहे, कारण ते एक सौंदर्यीकरण झाल्यामुळे अकोलेकरांना काय सांगाल संदेशयुक्त? नाही, मला खरं महापालिका आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय कमी कालावधीमध्ये त्यांनी हे पूर्ण केलं आहे. आणि खरं प्रत्येक नागरिकाचं दायित्वच आहे, हे शहीद स्मारक असेल, हा वॉर टँक असेल, हे आपलं आहे. हे काही महापालिकेचं नाही आहे किंवा राज्य कोणत्या सरकारनं दिलं म्हणून आपण लावलेलं नाही आहे. हे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत, प्रेरणास्थानं आहेत. याची जपणूक करण्याचं काम हे आपलं असलंच पाहिजे. नागरिकांनी त्याच भावनेनं या स्मारकाची व्यवस्था देखरेख स्वतःहून करण्याची आवश्यकता असं माझं त्यांना आव्हान आहे. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार अकोलेकर. तर सध्या माझ्यासोबत बरीच अकोलेकरांची अशी मंडळी आहे की ज्यांचा मोह आवरल्या जात नाही आहे. 1971 भारत पाकच्या युद्धात लढाऊ रणगाडा म्हणून ज्यांनी भूमिका गाजवली ती म्हणजे T-55 याचा आज अनावरण होणार आहे, लोकार्पण सोहळा आहे. आणि सध्या कौलखेडवरून तायडे सर आहेत जे त्यांच्या मुलीसोबत फोटो काढायला आले होते इथे. तर आपण जाणून घेऊया कसं वाटतंय तुम्हाला. खूप छान वाटतं मॅम. स्पेशली आपण जे बोलत आहे की अकोला सुशोभीकरण होत आहे, तर त्याच्या निमित्त हे खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. आणि जे लहान मुलं असतात ज्यांना जे पेट्रियॉटिझम म्हणतो आपण, ते एक आदर्श, एक फ्युचर म्हणून जे बघू शकतो आपण. आर्मी झालं, देशसेवा झालं, ते त्याचं एक मोठं प्रतीक तयार झालेलं आहे अकोल्यामध्ये. आणि हे नक्कीच लहान मुलांना सर्वांनाच देशप्रेमाबद्दल प्रेरित करेल आणि एक चांगलं फ्युचर आपण घडू शकतो. अतिशय सुंदर अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. खरं तर शहीद स्मारक इथे याचं अनावरण लोकार्पण आज आहे आणि आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या देशाविषयी, देशभक्तीविषयी त्याची जाणीव व्हावी. आणि येता जाता वाटेत अशा प्रकारचा जर रणगडा असेल तर नक्कीच असे चिमुकले आपल्या आईवडिलांना प्रश्न विचारतील की याचं रहस्य काय आहे किंवा इथे का उभारण्यात आलं. आणि अशामुळे आपल्या लोकांना आणि आपल्या मुलांना आपल्या देशाविषयी नक्कीच माहिती मिळेल. बघत रहा आरआरसी नेटवर्क. चला.